विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे काय किंवा परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा हे दोन्ही मुद्दे झालेले आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यावरील क्रिया त्यामध्ये प्रामुख्याने चार क्रिया आहेत पेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार त्यातील पहिली जी बेरजेची क्रिया आहे ती आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत तर अपूर्णांकांची बेरीज हा मुद्दा आपल्याला इयत्ता मध्ये झालेला आहे ज्याला तो मुद्दा समजला त्याला हा मुद्दा अतिशय सोपा वाटणार आहे कारण दोन्ही मुद्दे एकच आहेत फरक आहे तो फक्त इंटेजर्स मध्ये इंटेजर्स म्हणजे काय तर पूर्णांक संख्या म्हणजे पाचवीला आपल्याला धन ऋण संख्या नव्हत्या आणि आता आपल्याला आठवीला धन आणि ऋणसंख्यांची देखील बेरीज वजाबाकी करायची आहे त्यामुळे तेवढा एक भाग आपण काळजीपूर्वक समजावून घेतला कि तुम्हाला ती तुम्हाला परिमेय संख्यांची बेरीज करणं अतिशय सोपं वाटेल तर अपूर्णांकांची बेरीज करताना सगळ्यात पहिली काळजी घ्यायची असते ती म्हणजे छेद समान असले पाहिजेत आणि जर छेद समान नसतील तर मग काय तर आपण पुढे त्यावर काही आणखी उदाहरणं घेऊन समजावून घेणार आहोत त्यामुळे पहिलं उदाहरण मी सोपं घेतलेलं आहे या ठिकाणी छेद समान घेतलेले आहेत आता काही महत्वाचे मुद्दे मी इतर क्रिया तुम्हाला स्टेप्स लिहून दाखवतोय पहिलं म्हणजे छेद समान आहेत का पहा नसतील तर छेद समान करून घ्या दुसरी क्रिया छेद एकदाच घ्यायचा म्हणजे समान केल्यानंतर त्या दोघांची बेरीज करायची नाही म्हणजे बरीच मुलं काय करतात छेद समान आहे म्हटल्यानंतर दुसऱ्यांदा काय करतात छेदाछेदांची बेरीज अंशांशांची बेरीज तर हे चुकतं छेद समान झाल्यानंतर ते दोन्ही बद्दल एकदाच उत्तरामध्ये घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस असे कितीही वेळा छेद समान असले तरी त्याबद्दल एकदाच आपल्याला छेद घ्यायचा आहे ही दुसरी क्रिया आणि तिसरी क्रिया आहे अंशांची बेरीज फक्त अंशांची बेरीज किंवा वाजाबाकी जी काही क्रिया आपल्याला दिलेली असेल ती आता तेवढ्यावरही थांबून उपयोग नाही आता या ठिकाणी आपण बेरीज केली तर शून्य आणि पाच पाच दहा आणि सात सतरा आता हे आपलं उत्तर आलं का निश्चितच नाही अजून एक क्रिया आपल्याला या ठिकाणी करावी गे लागेल ती म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देणे आता अतिसंक्षिप्त म्हणजे काय इंग्रजीमध्ये त्याला सिम्पलेस्ट फॉर्म असे नाव आहे पहा जितका भाग अंशाला आणि छेदाला घालवता येईल तितका घालवायचा आहे किंवा ज्या समान संख्येने अंशाला आणि छेदा छेदाला भाग जातो त्या संख्येने भागून त्याचे अतिसंक्षिप्त रूप आपल्याला लिहायचे आहे तर या चार महत्वाच्या स्टेप्स आहेत या चारही स्टेप्स स्टेप पूर्ण झाल्याशिवाय आपली बेरीज पूर्ण झाली असं म्हणता येत नाही आता फक्त आपली चौथी स्टेप राहिलेली आहे अतिसंक्षिप्त रूप देणे तर दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आलेल्या उत्तराच्या अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येने भाग जातोय त्या संख्येने भाग घालायचा आता इथं एकच स्थानी पाच दिसतोय म्हणजेच पाच या संख्येने अंशालाही आणि छेदालाही भाग जाईल आता अंशाला पाचने भागलं तर पाच त्रिक पंधरा पाचा पाचा पंचवीस पस्तीस हे उत्तर आलं छेदाला भागल्यानंतर पाच गुणिले चार वीस चोवीस मधून वीस गेल्यानंतर चार चारचे झाले पंचेचाळीस पाच नव्हे पंचेचाळीस आता हे उत्तर आलं का हे फक्त सं संक्षिप्त रूप आहे अतिसंक्षिप्त रूप नाहीये त्यामुळे अजूनही या अपूर्ण अंकाला अंशाला व छेदाला समान संख्येने भागता येतं पस्तीस आणि एकोणपन्नास या दोनही सातच्या पाड्यातील संख्या आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सातने भागलं तर सातापाचा पस्तीस आणि साती साठी एकोणपन्नास आता जे उत्तर आलेले आहे पाच अंश छेद सात आता या संख्येमध्ये मात्र अंशाला आणि छेदाला कोणत्याही समान संख्येने भागता येत नाही एक सोडून त्यामुळे हे झालं आपलं अतिसंक्षिप्त संख्षिप, संक्षिप्त रूप आणि हेच आपलं उत्तर असणार आहे पाच छेद सात आणि आपली चौथी पायरी देखील पूर्ण झाली तर आता खरी गंमत आहे ती याच ठिकाणी आहे की बऱ्याच मुलांना अंशात आणि छेदात कोणता कॉमन कौन फॅक्टर आहे किंवा कोणता सामायिक अवयव आहे तेच पटकन सापडत नाही आणि तेच शोधणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळेला मी या ठिकाणी एक शॉर्टकट देखील सांगेन की तुम्ही असंही करू शकता पहा आता मी काय गंमत करतोय ते समजा आता एकशे पंच्याहत्तर आणि दोनशे पंचेचाळीस या दोन, दोन संख्यांचा कॉमन फॅक्टर शोधायचा आहे तर त्यांची वजा बाकी करा दोनशे पंचेचाळीस वजा एकशे पंच्याहत्तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मधून सतरा गेले की सात आता सत्तर ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे त्यांचा आधी विचार करा म्हणजे पाचच्या पाड्यात आहे सातच्या पाड्यात आहे दोनच्या पाड्यात आहे पस्तीसच्या पाड्यात आहे पस्तीस जुने सत्तर तर असे त्याचे फॅक्टर शोधा त्या वजाबाकीचे आणि यापैकी कोणते अवयव या ठिक दोन्ही संख्यांना लागू पडतात ते चेक करून पाहायचं म्हणजे अंश आणि छेद यांच्यातला कॉमन फॅक्टर शोधायचा असेल तर त्यांच्यातला फरक काढून त्या फरकाचे पुन्हा अवयव घ्या म्हणजे तुम्हाला सोयीचं जाईल तर ह्यात पाच सात आणि पस्तीस या तीनही संख्यांचे आपल्याला भाग लावता येते ठीक आहे आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया या ठिकाणी संख्या लहान दिसत आहेत पण छेद समान नाही आता छेद समान करायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण ज्या चार पायऱ्या समजावून घेतलं छेद समान पाहिजे दुसरं म्हणजे छेद एकदाच घ्यायचं तिसऱ्यांदा अंशाची बेरीज करायची आणि चौथ्यांदा त्याचे अतिसंक्षिप्त रूप काढायचे आहे तर चला आता पहिली पायरी आहे की छेद समान हवेत ते छेद समान नसल्यामुळे आपल्याला छेद समान करायचे आहेत आता छेद समान करताना त्याच्या प्रामुख्याने दोन पायऱ्या आहेत किंवा दोन प्रकार आहेत असं म्हणूया पहिला प्रकार आहे की त्या दोन्ही छेदांमध्ये काही सामायिक अवयव आहेत का कॉमन फॅक्टर्स आहेत का ते शोधायचं हो आणि जर नसेल तर सरळ त्यांचा गुणाकार करायचा आता या ठिकाणी अठरा आणि पंधरामध्ये थोडक्यात काय तर लसावे काढायचा आहे अठरा आणि पंधरा या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि या दोन संख्यांमध्ये काही सामायिक अवयव आहे का तर निश्चितच आहे या दोन्ही संख्या तीनच्या पाड्यामधील आहे मग काय करूया अठरा म्हणजे तीन, तीन गुणिले सहा आहे दोन्ही पैकी एकाच संख्येची फोड करून घ्यायची आणि जो कॉमन फॅक्टर आहे तो सोडून द्यायचा कारण हा तीन या पंधरामध्येही लपलेला आहे पंधरा म्हणजे तीना पाच पंधरा तर या दोन्ही तीन पैकी एक तीन काढून टाकायचा आणि राहिलेल्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा पंधरा सक्के पंधरा नव्वद तर आता नव्वद हा झाला लसावी आपल्याला काय करायचं आहे छेद समान करायचा आहे मग पहिल्या संख्येचा छेद नव्वद करण्यासाठी कितीने गुणावा लागेल नव्वद ही संख्या अठराच्याही पाड्यात आहे पंधराच्याही पाड्यात आहे अठरा पंचे नव्वद छेदाला पाचने गुणलं की अंशालाही पाचने गुणावं लागेल हा झाला पहिला पूर्णांक अधिक दुसरा पूर्णांक कोणता आहे एकवीस छेद पंधरा आता या पूर्णांकाचं देखील छेद नव्वद होण्यासाठी सहाने छेदाला गुणावं लागेल पंधरा सक्क नव्वद छेदाला सहाने गुणलं की अंशालाही सहाने गुणूया आणि मग आता आपण सोडवूया हो एकोणीस पाच पंच्याण्णव अठरा पंचे नव्वद अधिक एकवीस गुणिले सहा एकशे सव्वीस आणि छेदामध्ये पंधरा गुणिले सहा नव्वद आता छेद समान झाले का पहा छेद समान करण्याची ही सरळ साधी सोपी पद्धत आहे कि दोन्हींमध्ये सामायिक अवयव असेल तर त्यातील एक सामायिक का अवयव काढायचा आणि जर सामायिक अवयवच नसेल तर त्यांचा गुणाकार करायचा आता छेद समान झाला पहिली पायरी आपली पूर्ण झाली दुसरी पायरी काय आहे की छेद समान असेल तर दोन्ही बद्दल एकदाच घ्यायचं दुसरी पायरी पूर्ण झाली का छेद एकदाच घेतला तिसरी अंशांची बेरीज आणि चौथं अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे आता अंशांची बेरीज करूया इथं मी शॉर्टकट तुम्हाला सांगेन की ह्या एकशे सव्वीस मधले पाच जर इकडे दिले तर इथे झाले एकशे एकवीस इथे झाले शंभर पहा तोंडी बेरीज करण्याच्या मी काय क्लुप्त्या सांगतोय की एकशे सव्वीस मधले पाच इकडे दिले की शंभर इथे झाले एकशे एकवीस आणि एकशे एकवीस एक आणि शंभरची बेरीज दोनशे एकवीस अशा पद्धतीने आपण सरावाने तोंडी देखील बेरीज करू शकतो आता या ठिकाणी आपल्याला अतिसंक्षिप्त रूप देता येते का ते पहायचे आहे आता दोन्ही संख्यांचा विचार केला तर पहिल्या संख्येला तीन ने भाग जात नाही दुसऱ्याला जातोय मग आपल्याला फरक काढून पहावा लागेल दोनशे एकवीस वजा नव्वद तर आधी शंभर वजा केले आणि त्यात दहा मिळवले की दोनशे एक एक एकतीस सॉरी एकशे एकतीस आता एकशे एकतीस ही संख्या पुन्हाच्या पाड्यात आहे ती तपासून पहा तर एकशे एकतीस ही संख्या कोणाच्याच पाड्यात नसल्यामुळे आपल्याला या दोन संख्यांचा सा सामायिक अवयव काढता येणार नाही म्हणजे हेच आपले अतिसंक्षिप्त रूप असेल आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल चला आता उदाहरण तीन घेऊया आता तुमच्या डोक्यामध्ये त्या चार स्टेप्स पाहि बसल्यात का पहा पहिली गोष्ट छेद समान आहेत का पहा छेद समान नसतील तर छेद समान करून घ्यायचे दोन्हीमध्ये सामायिक अवयव नसल्यामुळे सरळ दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं अधिक दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणायचं म्हणजे छेद समान होतील हे कधी जर वीस आणि एकवीस या दोघांमध्ये कोणताच कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव नाही म्हणून ही, ही क्लुप्ती केली तिरका गुणाकार म्हणू शकतो आपण यांना आता अंशांशांचा गुणाकार एकवीस गुणिले बारा करूया बारा के बारा हा चाला एक बारा चो एक, छेदा एक दोने चोवीस आणि एक पंचवीस धनऋणाचा गुणाकार ऋण होईल छेदा छेदांचा गुणाकार करूया एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे चारशे वीस झाले अधिक पंधरा गुन्हेले वीस करायचं असेल तर मी थोडी शॉर्टकट सांगेन पंधराची दुप्पट तीस आणि वीस ची निम्पट दहा यांचा गुणाकार म्हणजेच या दोघांचा गुणाकार असतो म्हणजे किती आले तीनशे आले छेदामध्ये एकवीस गुन्हेले वीस चारशे वीस आता शेत समान झाले दोन्ही बद्दल एकदाच घेऊया आणि अंशांशांची बेरीज करूया आता अंशांशांची बेरीज करताना मात्र इथं आपल्याला पूर्णांक पूर्णांकांची बेरीज ही क्रिया वापरावी लागेल की जेव्हा एक संख्या ऋण असते एक संख्या धन असते तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठी संख्या कोणती आहे दोनशे बावन्न आणि तीनशे पैकी तीनशे तर तीनशेचं चिन्ह आहे पॉझिटिव्ह तो आपण नाही लिहिला तरी चालू शकतो म्हणजे या ठिकाणी अंशांशांची बेरीज आली अठ्ठेचाळीस ही क्रिया खूप महत्वाची आहे पूर्णांकांची बेरीज वाजा बाकी आपल्याला करता येणं गरजेचंच आहे तर आपण पुढच्या क्रिया करू शकतो चला मग आता संक्षिप्त रूप देऊया दोन्ही संख्या सहाच्या पाड्यामध्ये आहेत हे निश्चितच आपल्याला कळतंय सहाने अंशाला भागले की सहा अठा अठ्ठेचाळीस आणि छेदाला भागल्यानंतर साई सत्ता बेचाळीस आणि साई शून्य शून्य म्हणजेच आठ अंश चे सत्तर आणखी ने भाग देता येते अंशाला निम्म केलं तर चार येईल छेदाला निम्म केलं तर पस्तीस येईल आता मात्र चार आणि पस्तीस या दोन्ही संख्या एकाच पाड्यात नाहीत त्यामुळे हे झालं आपलं अतिसंक्षिप्त रूप ही झाली सरळ पद्धत पण आता मी तुम्हाला यामध्ये आणखी एक शॉर्टकट दाखवतो पहा लक्ष द्या इथे दिलेल्या अपूर्णांकांना अंशाला आणि छेदाला आधीच समान संख्येने भाग देता येते त्यामुळे आपण काय करूया अंशाला आणि छेदाला म्हणजे बारा आणि वीसला चारने भाग जाते म्हणून चारने भागल्यानंतर चार, भाग चार गुणिले तीन बारा येईल आणि चारा पंचे वीस काय केले रे मी आधीच या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे अंशाला आणि छेदाला चारने भागलं आधी या दुसऱ्या ठिकाणी अंशाला आणि छेदाला तीन ने भाग जातोय तीना पाच पंधरा आणि तीना सत्ते एकवीस आता आधीच जर मी संक्षिप्त रूप देता येत असेल तर देऊन घ्यायचं अंशाला आणि छेदाला समान संख्येने भाग जात असेल तर निश्चित द्यायचा आणि मग आता करायला किती सोपं झालं पहा छेद समान नाहीत म्हणून समान करून घेऊया छेदा, छेदा छेदांचा गुणाकार करावा लागेल पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणायचं सात्रिक एकवीस वजा एकवीस सातापाचा पस्तीस अधिक पाचापाचा पाचा पंचवीस आणि सातापाचा पस्तीस छेद समान झाले का पहा दोन्ही बद्दल एकदाच अंशांशांची बेरीज एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे मोठ्यातून लहान वजा करा आणि मोठ्याचे चिन्ह द्या पंचवीस मधून एकवीस गेले की चार आणि मोठ्याचे चिन्ह धन त्यामुळे फिरून उत्तर येणार आहे चार अंश छेद पस्तीस कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल चौथ्या चा उदाहरणाकडे जाऊया इथेही छेद समान नाहीत आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील त्या दोन्हीमध्ये कोणताही सामायिक अवयव नसल्याने आत्ताचीच क्लुप्ती पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुन्हा अधिक दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुन्हा आता या ठिकाणी संक्षिप्त रूप आधी पण देता येत नाही त्यामुळे आपल्याला आहे या संख्या घेऊन सोडवणं गरजेचं आहे अकरा गुन्हिले अकरा एकशे एकवीस आणि तेरा गुन्हिले अकरा केल्यानंतर एकशे एकवीस मध्ये पुन्हा अकरा मिळवा आणि पुन्हा अकरा मिळवा म्हणजे एकशे त्रेचाळीस येईल आधी तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असल्यामुळे उत्तर निगेटिव्ह येणार गुणाकाराचा हा नियम आहे पूर्णांक संख्यांचे नियम समजावून घ्या यापूर्वी आपल्याला त्याचा व्हिडिओ पाहायला मिळेल अकरा आणि तेराचा गुणाकार केल्यानंतर एकशे त्रेचाळीस छेद समान झाले दोन्ही बद्दल एकदाच घ्या आणि अंशांशांची बेरीज करा एकशे एकवीस पेक्षा एकशे एकोणसत्तर मोठा आहे त्यामुळे एकशे एकोणसत्तर मधून एकशे एकवीस वजा करूया नवातून एक गेले आठ आणि सोळातून बारा गेले चार आणि मोठी संख्या होती एकशे एकोणसत्तर त्याचं चिन्ह आहे ऋण आता ऋणचिन्ह दिल्यानंतर ऋण अठ्ठेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस यांना संक्षिप्त रूप द्यायचे आहे तर एकशे त्रेचाळीस ही संख्या तेरा आणि पासून बनलेली आहे तेरा आणि अकरा चे कोणतेच अवयव ने भाग घालवता येणार नाही त्यामुळे हेच आपलं अतिसंक्षिप्त रूप आहे ऋण अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस आणि शेवटचं उदाहरण पाहूया या ठिकाणी देखील छेद समान नाहीत पण दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर आहे दहा कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव आहे मग कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला तो वापरावा लागेल दोन्ही पैकी एक ठिकाणी काढून टाकायचा आणि एका ठिकाणीच वापरायचा म्हणजे एकशे तीस आणि बारा यांचा गुणाकार करायचा किती आला बारा त्रिक छत्तीस आज चाले तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा पंधराशे साठ हा छेद आपल्याला घ्यावा लागेल <coughs> मग पहिल्या अपूर्णांकाला पंधराशे साठ होण्यासाठी कितीने गुणावं लागेल तर तेराने गुणावं लागेल अंशालाही छेदालाही आणि दुसऱ्या अपूर्णांकाला बाराने गुणावं लागेल म्हणजे आपला छेद समान होईल पंधराशे साठ पहिल्याचा गुणाकार आता अंशांचा गुणाकार करूया तेरा दोन ए सव्वीस हातचाले दोन आणि तेरा एके तेरा आणि दोन पंधरा चाला एक तेरा, एके तेरा एक तेरा चावदा, आणि एक चौदा चौदाशे छप्पन्न पण गुणाकार मात्र एक धन आहे एक ऋण आहे त्यामुळे उत्तर ऋण येईल आणि दुसऱ्या ठिकाणी आपण या संख्या खाली लिहून घेऊया ऋण चौदाशे छप्पन्न छेद पंधराशे साठ अधिक एकशे पाच आणि बाराचा गुणाकार करूया बारा पंचे साठ आणि बारा, एके बारा। छेदा एक बारा आणि छेदामध्ये किती येईल पंधराशे साठ छेद समान झाले दोन्ही बद्दल एकदा अंश अंशांची बेरीज एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे मोठ्यातून लहान वजा करा म्हणजे चौदाशे छप्पन्न मधून बाराशे साठ वजा करावे लागतील सहाशे सहा नऊ आणि सहा, सहा पंधरा हचाल एक तेरा एक चौदा एकशे शहाण्णव उत्तर आलं आणि मोठी संख्या आहे चौदाशे छप्पन त्याचं ऋण चिन्ह देऊन घेतले आता मात्र या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे तुम्हाला संक्षिप्त रूप देताना काही गमती जमती सांगतो पहिलं तर छेद कसा तयार झाला होता छेद तयार झाला होता एकशे वीस गुणिले तेरा याप्रमाणे आणि अंश जर विचार केला तर तो चौदाचा वर्ग आहे ऋण चौदा गुणिले चौदा मी आता पुन्हा काय करतोय याचे फॅक्टर्स म्हणजे अवयव शोधतोय आणि चौदा म्हणजे काय आहे सात दुने चौदा सात दुने चौदा ऋण सात गुणिले दोन गुणिले सात गुणिले दोन म्हणजे एकशे शहाण्णव चे मी अवयव पाडले आणि छेदामध्ये एकशे वीस म्हणजे तीस चोक एकशे वीस आणि हे तेरा तर आता इथं दोन आणि इथं दोन बे दुने चार आणि इथं छेदा चार आहे तर हे कॉमन फॅक्टर मी घालवले तर अंश अंशांचा गुणाकार येणार साती साती एकोणपन्नास आणि छेदाचं केलं तर तेरा त्रिक एकोणचाळीस आणि हा शून्य म्हणजेच उत्तर आलेलं आहे ऋण एकोणपन्नास छेद तीनशे नव्वद तर संक्षिप्त रूप घेत असताना शोधत असताना अंशाचे आणि छेदाचे असे फॅक्टर्स पाडले म्हणजे अवयव काढले तरी सुद्धा आपण कॉमन अवयव घालवून राहिलेल्यांचा गुणाकार करू शकतो अशा पद्धतीने आपण पूर्णांक संख्यांची बेरीज वाजाबाकी आणि अपूर्णांकांची बेरीज वाजाबाकी यांचा उपयोग करून परिमेय संख्यांची बेरीज कशी करायची हे समजावून घेतले धन्यवाद